रामनवमीचा उत्सव जो आहे ते श्री साईबाबांनी 1911 साली सुरू केला. उत्सवाचं जे हे 113वं वर्ष आहे. मोठ्या प्रमाणावर भाविकांचं जे आहे ते रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने आगमन होत आहे. जवळपास 1 लाखाच्या वर भाविक जे आहेत ते पालखीद्वारे जे आहेत ते येत आहेत. विशेष करून मुंबईच्या पालख्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आहेत. मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, सुरत आहे, वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत ते पालखीद्वारे या ठिकाणी येत असतात. या सर्व भाविकांचं स्वागत जे आहे शिर्डी साईबाबा संस्थानी स्वस्थ शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने जे आहेत या ठिकाणी आपण करत आहोत. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण थोडा वेळ जरी घराच्या बाहेर पडलो तर मोठ्या प्रमाणावर उन्हाने अंगाची काही काही होते, परंतु हे 8 ते 10 दिवस भाविक जे आहेत भर उन्हामध्ये येत असतात. तर हे भाविकांच्या प्रती अटॅचमेंट जे आहे, भाविक आणि शिर्डी संस्थान, भाविक आणि शिर्डी ग्रामस्थ, हे एकमेकांच्या मध्ये जे आहे ते आपुलकीची भावना निर्माण व्हायला पाहिजेत, अटॅचमेंट व्हायला पाहिजेत. म्हणून हा त्यांचा स्वागताचा कार्यक्रम जो आहे तो आम्ही नव्याने सुरू केलेला आहे. जवळपास 2.5 ते 3 लाख भाविक या निमित्ताने शिर्डी नगरीमध्ये येतील. त्यांची दर्शनाची व्यवस्था, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था, जे मुक्काम करणार असतील त्यांची राहण्याची व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे. या संदर्भाने सगळं नियोजन जे ते करण्यात आलेलं आहे. एकंदर या पालख्यामधून किती भाविक आज शिर्डीमध्ये येणार आहे किंवा आले? सर्व पालख्या मिळून जे आहे ना जवळपास 1 लाख भाविक जे आहेत वेगवेगळ्या भागातून जे आहेत ते शिर्डीमध्ये येण्याची शक्यता आहे. सोबतच बाकी बी जे स्वतःच्या वाहनाद्वारे, रेल्वेद्वारे, विमानाद्वारे असे 2.5 ते 3 लाख भाविक जे आहेत या 3 दिवसामध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी येतील.